नमस्कार मित्रांनो, आज एक अपडेट आहे की 5 जुलै 2021ला आपलं महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आता या पावसाळी अधिवेशनादरम्यान जो MPSC चा जो कारभार आहे, या ढिसाळ कारभारावर विधानसभेमध्ये त्याच्याविषयी चर्चा चालू असताना माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जे MPSC कारभाराबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर नंतर उत्तर देताना 31 जुलै 2021 पर्यंत MPSC सर्व रिक्त जागा सरकार भरणार असल्याचं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले, आणि त्यामुळं परीक्षा येत्या काळात परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे आणि MPSC जागा भरण्याची दाट शक्यता आहे, कारण सर्वांचं लक्ष MPSC वर आता गेलेलं आहे. परंतु यामध्ये जो निर्णय झाला त्यावेळेस तिथं सभागृहामध्ये असे त्याच्याविषयी नियुक्ती, MPSC ची नियुक्ती, प्रलंबित निकाल, नवीन वेळापत्रक कधी येणार, नवीन जाहिरात कधी येणार, याबाबत काही सरकारनं कोणतीच घोषणा केली नाही, पण या वेळेबाबत चर्चा चालू होणार आहे. त्यामुळं सर्वांनी येथील पुढील काळात आपण बघू की काय आउटपुट निघतं तो या भरठीकीतून आणि या याच्यातून सर्व या गोष्टीतून, आणि त्यामुळं सर्वांनी अभ्यास करावा. ही सर्वांना आता पुढील या परीक्षेसाठी कधीही परीक्षा होऊ शकतात, त्यामुळं सर्वांनी आपली अभ्यासाची तयारी ठेवावी. धन्यवाद.